यवतमाळच्या काळी दौलत खान येथे पुसत मार्गावर 11 बैल संशयास्पदरित्या मृतावस्थेत आढळल्याने एकच खळबळ उडाली. मोरवाडी फाट्याजवळ मृतावस्थेतील या बैलांमुळे दुर्गंधी पसरल्याने शेतकऱ्यांनी आज जाऊन बघितले असता हा गंभीर प्रकार निदर्शनास आला. यातील मृत जनावरांच्या अंगावर गळ्यावर जखमा असल्याने तसेच पाय दोरीने बांधलेले असल्याने या जनावरांशी घातपात झाल्याचा संशय वर्तविण्यात येत आहे. यातील काही बैलांच्या पोटावर सुद्धा तीक्ष्ण हत्याराने वार करण्यात आल्याचे दिसून येत आहे. ही जनावरे लगतच्या गावातील नसल्याने हे सर्व 11 बैल या ठिकाणी कसे आले, त्यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, या सर्व प्रकारामागे कोण आहे याचा सखोल तपास करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. शिवाय परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरल्याने या मृत बैलांचा बंदोबस्त करण्याची मागणी सुद्धा ग्रामस्थांनी केली आहे. वन विभाग काळी दौलत अंतर्गत येणारा कवडगाव कासोळा शिवार येथील शेतकऱ्यांना या 11 बैलांच्या मृत्यूदेहांमुळे आजूबाजूच्या शेतकऱ्यांना शेती करणे अशक्य झालेले असल्याकारणामुळे दुर्गंधयुक्त वास खूप जास्त प्रमाणात येत असल्यामुळे येण्याजाण्यावरचा जो रस्ता काळी दौलत ते पुसत ह्या रस्त्यावर हा मृत्यूदेह काळी रोडपासून 50 मीटर अंतरावर टाकून देण्यात आलेला आहे. मी